अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडतो परंतु फेब्रुवारी मार्च पासून टँकर चालू होतात आणि हे चक्र वाड्या अनेक ठिकाणी एम एम आर रिजनमध्येही आदिवासी वस्ती आहे आणि अनेक खेडीपाडी जरा लांब आहेत तर त्यांच्याकरता पाण्याची व्यवस्था स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये झाली नाही पण त्यांना त्या दुर् दुर्गम भागांमध्ये पाणी पोचवण्याकरता आपण काय उपाययोजना करणार आहोत आणि त्यांच्याकरता आपण योग्य वेळेत कारण कोकणातला हा जिल्हा असूनही पाण्याशिवाय वंचित राहणारी अनेक खेडीपाडी आहेत सत्ता आता माझ्याकडे पुढारीची बातमी आहे सत्तावन्न हजार mm. नागरिक आहेत साहेब अनेक ठिकाणी फेब्रुवारी नंतर पाणीच नसते मग याच्याकरता जलजी जलजीवन मिशन असेल केंद्राची योजना असेल राज्याची असेल याच्याकडून या सर्व खेड्यापाड्यांमध्ये ही योजना कधीपर्यंत पोहोचेल आणि आपण त्याचं काय नियोजन करणार आहोत एवढं सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगावं ही विनंती अध्यक्षमध्ये माननीय सन्मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की या कालावधीमध्ये एकूण अठ्ठावीस गावे आणि दोनशे पंचेचाळीस वाड्यामध्ये एकूण सदोतीस टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता आणि ही जी शेवटची तीन महिने आहेत या तीन महिन्यामध्ये या विभागामध्ये कायमस्वरूपी टँकरद्वारे पाणी पुरवावं लागतं ही गोष्ट सत्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे एकवीस गावे तेराशे चौदा वाड्या अशी एकूण अठराशे पस्तीस गावांसाठी आपण यावर्षी नऊ कोटी आणि चौऱ्याण्णव लाख रुपयाचं संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार केला होता आणि ह्या ऑक्टोंबर एकवीस आणि बावीसच्या कालावधीमध्ये सुद्धा जवळपास प्रत्यक्षात सदोतीस टँकर सुरू असताना तीनशे तीस गाड्या वाड्यांना या ठिकाणी पाणी पुरवण्याकरता दोन कोटी पंचवीस लक्ष रुपये आपण खर्च करण्यात आले कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना व्हाव्या याच्याकरता जल जीवन मिशन ही योजना जी सुरू आहे त्या बाबतीमध्ये सन्माननीय प्रश्न सदस्यांनी विचारला असल्यामुळे यावर्षी जवळपास आता आपण या कृती आराखड्यामध्ये पंधराशे तेहतीस गावांचा सा समावेश केलेला आहे प्रशासकीय मंजुरी एक हजार ब्याऐंशी गावांना दिलेली आहे नऊशे बत्तीस गावांच्या निविदा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे सहाशे पस्तीस गावांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे पंचेचाळीस कामं पूर्ण झालेली आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपलं म्हणण्याप्रमाणे कायमस्वरूपी या ठिकाणी पाणी मिळावं याच्याकरता पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार आणि दहा टक्के लोकवर्गणी याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत रायगड जिल्ह्याचा कायमचा प्रश्न सुटवण्याकरता मदत होणार विरोधी पक्ष